या ठिकाणी प्रशासनाने कोविडचा रिझन देऊन आमची परवानगी नाकारली, परंतु या ठिकाणी आम्ही कुठलाही मौज जमा न करता जे काही शासनाचे नियम पाळून या ठिकाणी जे काही आम्ही परवानगी मागितली त्या परवानगी आम्हाला मिळाली, परंतु आम्ही तातडीने 2-3 किलोमीटर या ठिकाणाहून परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी या ठिकाणावरून आपण जाणार आहोत. या ठिकाणी फक्त संघटनेचे जे काही राज्य उपाध्यक्ष संदीप कांबळे सर, राज्य सरचिटणीस विजय घुगे सर आणि संघटनेचा अध्यक्ष अनाचने मी आणि हे तीन जण आज आम्ही या ठिकाणावरून पायी औरंगाबादपासून ते मुंबईपर्यंत आम्ही पायी जाणार आहोत. जोपर्यंत आमच्या विशेष भरतीला परवानगी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही सुरू केलेला हा लढा या ठिकाणी आता थांबणार नाही. आजपासून आमची जी सुरुवात झालेली आहे क्रांती चौकमधून, ती सुरुवात आम्ही या ठिकाणापासून करतो आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करतो प्रशासनालाही आणि सरकारलाही की आमची जी काही मागणी आहे ती मागणी आमच्याकडे आज शिक्षक दिनी, आज शिक्षक दिवस आहे, आज शिक्षकांचा त्या ठिकाणी सत्कार केला जातो, त्या ठिकाणी त्याला गौरवलं जातं, परंतु आज आमच्यासारख्या बालू शिक्षकावरती अशा पद्धतीची पायी चालण्याची वेळ या कोविड भयंकर महामारीमध्ये आज आम्हाला जावं लागतंय. म्हणजे यापेक्षा दुर्दैवी घटना मला वाटत नाही दुसरी असू शकते. आम्ही या ठिकाणी अजितदादांनाही विनंती करतो की गेल्या 3 वर्षापासून तुमची जी काही फाईल त्या ठिकाणी अर्थमंत्रालयात परवानगीसाठी पडलेली आहे त्या फाईलीला तुम्ही आम्ही या ठिकाणी इथून आंदोलनाला सुरुवात केली आपण तात्काळ आमच्याकडे लक्ष देऊन ही जी काही आमचं आंदोलन आहे हे आंदोलन आपल्या माध्यमातूनच थांबणार आहे, परंतु ते कधी तर जोपर्यंत तुम्ही परवानगी देणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन आमचं जे काही पायी दिंडी आम्ही थांबवणार नाही. आम्ही इथून लढा सुरू केलेला आहे आणि जसं जसं दिवस जातील हा लढा अधिक आक्रमक होईल. पूर्ण राज्यभर आम्ही हे आंदोलन या ठिकाणी उभं करू, त्यामुळं आमच्याकडे या आंदोलनाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा. या ठिकाणी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी विनंती करतो आणि आमचा हा लढा आम्ही आजपासून जोपर्यंत मुंबईला आम्ही पोहोचत नाही पायी या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असणार आहे, कारण प्रशासनाला आम्ही या आधी इंटिमेशन दिले आहेत, आंदोलनाचे निवेदन पाठवले आहेत, या ठिकाणी वेगवेगळे प्रत्येक जिल्ह्यातून आम्ही निवेदन दिले आहेत, परंतु आम्हाला कुठल्याही पद्धतीने सकारात्मक निर्णय आम्ही दिले नाही, त्यामुळं नाइलाज असतो. आम्ही प्रशासनाने जे काही सरकारच्या प्रशासनाच्या अटी असतील, पोलिसांच्या अटी असतील, आम्ही त्यांनी जे काही आम्हाला सांगितलेलं आहे की 144 कलम या ठिकाणी लागू असल्यामुळं कुठलाही मॉब तुम्हाला जमा करता येणार नाही आणि कुठलाही मॉब जमा न करता पालन आहे, त्या पालनचं आम्ही आदेशाचं आम्ही पालन करू आणि 2-3 व्यक्ती या ठिकाणी आम्ही पायी मुंबईपर्यंत जाऊ. जोपर्यंत माझी आमची पूर्ण होणार नाही तोपर्यंत ही आमची लढाई अशाच पद्धतीनं सुरू राहील. ही लढाई जेवढे दिवस आम्हाला परवानगी लागतील तेवढे दिवस ही व्यापक स्वरूपामध्ये होईल. तर मी जे काही आमचे बिअर बांधव गरीब असलेले आहेत मी त्यांना विनंती करतो की हा लढा जास्तीत जास्त लोक आपल्या उमेदवारापर्यंत पोहोचा आणि आता ही वेळ आलेली आपल्याला एकत्र येऊन लढण्याची, कारण जोपर्यंत आपण एकत्र येणार नाही तोपर्यंत आपला या लढ्याला यश मिळणार नाही. आपली ही परवानगी मिळवण्यासाठी आज पूर्ण महाराष्ट्रातून सपोर्ट करायचा आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली जी काही हे आंदोलन आहे या आंदोलनाची चर्चा व्हावी आणि या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा मिळावा यासाठी सर्वांनी आम्हाला संघटनेला सहकार्य करा ही विनंती करतो. धन्यवाद. हो सर,